नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत झटपट बनणारी लाल भोपळ्याची भाजी, तीही कांदा लसूण न वापरता. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. एका कढईमध्ये 1.5 मोठा चमचा तेल घालूया, 1.5 लहान चमचा तूप, फोडणीसाठी 1/2 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की 1/2 चमचा जिरं घालूया, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, 1/2 लहान चमचा मीठ. मी 1/2 किलो लाल भोपळा घेतला आहे, याला स्वच्छ करून चाल काढून त्याचे तुकडे करून घेतले आहे. हलकासा वर खाली करूया. यात 1/2 लहान चमचा हळद घालूया, 1/2 छोटा चमचा लाल मिरची पूड, 1/2 छोटा चमचा जिरे पूड. हलकसं परतून घेऊया. तुम्ही लाल तिखटाच्या जागी हिरवी मिरची वापरू शकता. आपण कमीत कमी मसाले वापरून ही भाजी करत आहोत, त्यामुळे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. लाल भोपळ्याला मसाले कोट झाले की यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. गरम पाणी टाकल्याने भाजी अगदी पटकन शिजते. मीठ ऍडजस्ट करून घेऊया. आता याला भोपळा मऊ शिजेपर्यंत झाकून ठेवूया. बर्नरची फ्लेम मीडियम हाय ठेवू शकता, म्हणजे हा साधारण 5 ते 7 मिनिटात शिजतो. भोपळा शिजला आहे की नाही चेक करून घेऊया. भोपळा छान मऊ शिजला आहे. यात 2 ते 3 मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट घालूया. वर खाली करून घेऊया. दाण्याचं कूट तुम्ही कमी जास्तही घालू शकता. आपण ही भाजी थोडीशी घट्टसर करतोय, त्यासाठी ह्यातला रस आठवत ठेवूया. 1/2 छोटा चमचा किचन किंग मसाला घालूया, 1/2 छोटा चमचा साखर. साखर ऑप्शनल आहे. आपली भाजी रेडी आहे. मी याला अंगापुरतंच रस ठेवला आहे. यावर कोथिंबीर घालूया. एकदा वर खाली करून घेऊया. भाजी गार होईल तशी थोडी घट्टसर होते. तर आपली झटपट बनणारी बिना कांदा लसूण लाल भोपळ्याची भाजी रेडी आहे. तुम्ही ही झटपट बनणारी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.